मिरज इथं गोर गरीब जनतेच्या आरोग्यासाठी नॉन कोविड जनता क्लिनिक आता सुरू झालेलं आहे. या जनता क्लिनिकचे सोमवारी 20 सप्टेंबर रोजी उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय शांती दल आणि रहिमान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळं गरीब जनतेचं जीवन आणि काम दोन्ही ठप्प आहे. सामान्य गरीब स्थिती अतिशय कठीण आहे. या काळात राष्ट्रीय शांती दल आणि रहिमान फाउंडेशन यांनी गरिबांना नेहमीच मदतीचा हात देऊ केलाय. मिरज सिव्हिल कोरोना हॉस्पिटल झाल्यापासून सध्या नॉन कोविड जनरल आजारांचे उपचार खासगी रुग्णालयात परवडणारे नाहीत. गरीब जनतेची कुचंबणा यात होत आहे. अशा रुग्णांना दिलासा आणि सामाजिक बांधिलकी म्हणत राष्ट्रीय शांती दल आणि रहिमान फाउंडेशन यांचा संयुक्त विद्यमान मिरजेत 7 ठिकाणी जनता क्लिनिक उभे करण्याचा मानस आहे. मिरजेतील सुप्रसिद्ध चिकित्सक आणि हृदयरोग विशेषज्ञ डॉक्टर जनता क्लिनिकमध्ये रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे, जेणेकरून सामान्य गरीब आजारी रुग्णांना याचा लाभ घेता येईल. प्रथम सार्वजनिक दवाखाना डॉक्टर हाजी ए रहिमान शेख मेमोरियल जनता क्लिनिक याचं उद्घाटन 20 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे, याची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक जीव वाचवावा, सर्वत्र हर्ष साचवावा, माणूस तेतुका मिळवावा, मानव धर्म वाढवावा, ते ब्रीजवाक्य घेऊन जनसेवेसाठी समर्पित जनता क्लिनिक अभियान आम्ही सुरू केलेलं आहे. मागील 2 वर्षापासून कोरोना महामारी व लॉकडाऊन यामुळे जनजीवन व काम विस्कळीत झालेलं आहे. कामधंदे ठप्प आहे. सर्वसामान्य गरिबांची स्थिती अत्यंत बिकट आहे. या काळात त्या नेहमीच मदतीचा हात देऊ केलेला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये मिरज सिव्हिल कोरोना रुग्णालय म्हणून घोषित केल्यामुळे सर्वसामान्य गरीब रुग्णांचे हेळसांड होत आहे. सध्या नॉन कोविड सर्वसाधारण आजारांचे उपचार खाजगी दवाखान्यात करून घेणे त्यांना परवडणारे नसून त्यांची कुचंबना होत आहे. अशा रुग्णांना दिलासा देण्याच्या हेतूने सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रीय शांती दल व रहिमान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिरजेत 7 ठिकाणी जनता क्लिनिक सुरू करण्याचा मानस आहे. मिरजेतील सुप्रसिद्ध फिजिशियन व हृदयरोगतज्ञ डॉक्टर नईम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध डॉक्टर्स या कार्यात कार्यरत असतील. जनता क्लिनिकमध्ये मोफत तपासणी व अत्यल्प दरात उपचार करण्याचे नियोजन आहे, जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांना याचा लाभ घेता येईल. या उपक्रमातील पहिले क्लिनिक सांगली बेस मिरज येथे सुरू करणार असून मिरज शहराच्या कृष्णा घाट, बुधवारपेठ, विजय कॉलनी, गुरुवारपेठ, कमांड बेस व भारतनगर परिसरात टप्प्याटप्प्याने जनता क्लिनिक सुरू करण्याचे नियोजन आहे. तरी जनसेवेच्या उपक्रमातील पहिले जनता क्लिनिक डॉक्टर हाजी अब्दुल रहमान शेख जनता क्लिनिक या नावाने एक क्लिनिकचे उद्घाटन दिनांक 20/9/2021 रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सांगली वेस गुरुवारपेठ मिरज येथे होणार आहे. या पहिल्या जनता क्लिनिकच्या संचालक मंडळात मी स्वतः असून ॲडव्होकेट एम ए शेख, श्री अलाउद्दीन काजी, मौलाना समीउल्ला, श्री नौशाद मुल्ला, श्री मोहम्मद अनिल तहसीलदार, श्री मुफ्ती सालीम, श्री खुर्शीद पठाण, श्री मुफ्ती मारूफ, श्री हिंदू रहमान जमादार, श्री दस्तगीर कुपवाडे, नारायण सूर्यवंशी, श्री आनंदा देवमाने व श्री सलमान हेगलेकर इत्यादी मान्यवरांचा समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.